आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सिनेला काय झालं माहिती नाहीये अगं. देवसेना गाडीतच नाहीये. गाडीत नव्हती मग ती कुठे गेली असेल? कोणी तिला घेऊन गेला असेल का? मला त्या परमेश्वरी मिसवर संशय येतोय. काय बोलताय? आपल्या घराबाहेर बाबांनी एका बाईचा फोटो जाळला होता ना, त्यांच्यामध्ये आणि त्या त्या बाई मध्ये काहीतरी नक्कीच गुढ आहे. त्या पार्वतीच परमेश्वरीच्या नामाने देवसेना सोबत मैत्री करत त्याच देवसेनीला घेऊन गेले असतील असं मला वाटतं. तू तू अजिबात घाबरू नकोस, देवसेनेला शोधून घरी आणायची जबाबदारी माझी. अरुण बोल रे. बाबा तुम्ही कुठे आहात? ऑफिस मध्येच. तुम्ही तिथेच थांबा, मी येतोय लगेच, मला जरा तुमच्याशी बोलायचं. अरुण हा बोल गंगा. बाबा देवसेनाच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कार मध्ये फक्त ड्रायव्हर होता, देवसेना कुठे गेली माहित नाही. बाबा काय बोलते? तुमच्यावरचा सूड घेण्यासाठी पार्वती आईस देवसेनाला घेऊन गेले असतील असं वाटतं. देवसेनाला काही होण्याआधी आपल्याला तिला वाचवायला हवं. देवसेनाला काही झालं तर मी तुमच्या मुलापासून काही लपवून ठेवणार नाही बाबा. गंगा तुम्ही लपवलेल्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगेन. तुमच्या शत्रुत्वामुळे घरात सगळ्यांना त्रास होतोय. देवसेना गायब होण्यामागे हेच कारण असू शकत. ह्याला हलक्यात नाही घेऊ शकत बाबा. यापुढे आणखीन त्रास होण्याआधी ते कालचक्र त्यांना परत करण्याचा निर्णय घ्या. गंगा बाबा. अरुण देवसेनाच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असं आता मला गंगाने फोन करून सांगितलं. देवसेनाला काय झालं? तिला जर काही होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुमचा आणि पार्वतीचा संबंध काय ते आधी सांगा. मागे तुम्ही याच पार्वतीचा फोटो जाळून टाकला होता आणि मग फॅक्टरीला मोठी आग लागली. काल ती बाई स्वतःहून आपल्या घरी आली आणि देवसेना आज गायब झाली. आपल्या नकळतच तिने परमेश्वरीच्या नावाने देवसेनेबरोबर मैत्री केली. देवसेनेचा वापर करून ती तुमच्यावर सूड उगवते. त्यांनी ठरवलेलं त्या पूर्ण करतीलच, पण त्या काही करण्याआधी आपल्याला त्यावर तोडगा तर काढावाच लागेल. तुम्ही काय लपवू नका बाबा, जे काय घडलं ते मला प्लीज सांगा. जे काही घडलं ते मी तुला त्या दिवशी सांगितलं ना. त्या दिवशी तुम्ही माझ्याशी खोटं बोललात बाबा. माझी समजूत काढण्यासाठी बनवलेली ती स्टोरी होती. तुम्ही जे सांगितलं त्यावर माझा विश्वास नाहीये. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. तुम्ही ते माझ्यापासून का लपवताय? तुम्ही केलेल्या चुकींमुळे आधी गंगावर खुनाचा आरोप लागून तिला तुरुंगवास भोगावा लागला आणि आज आपली देवसेना गायब झाली. तुमच्या कर्माची फळं आम्हाला अशी भोगावी लागतात. मी सुखात राहावं अशी जर तुमची इच्छा असेल तर प्लीज खरं बोला, तेव्हाच मी त्यावर काय करता येईल याचा विचार करू शकतो बाबा. तुमची नात गायब झाली तरी सुद्धा तुम्हाला खरं बोलावं असं वाटतच नाहीये का? जे घडलंय ते फार भीषण आहे इतकं मला तरी कळत. ते तुम्ही नाही सांगितलं तरी मी ते शोधून काढेन. या मुलीने बोलावलं म्हणून आले, पुन्हा येईन मी. देवसेनाला काही झालं तर मी तुमच्या मुलापासून काही लपवणार नाही. ते तुम्ही नाही सांगितलं ना तरी मी शोधून काढेन. मी लवकर परत येईन. मी काही लपवणार नाही. मी ते शोधून काढेनच. कोण रे असं काय गाडी चालवतोय?
अरुण, ओ हेलो अरुण, तुम्ही का? सॉरी सर। काय झालं अरुण, अशी गाडी का फास्ट चालवत आहे, काय प्रॉब्लेम आहे का? माझी मुलगी देवसेना गायब आहे सर। काय सांगताय अरुण? सर तुम्ही काळजी करू नका अरुण, मुलीला आपण शोधून काढूच। मुलीचा फोटो आहे का तुमच्याकडे? माझ्या मोबाईल मध्ये आहे सर। ठीक आहे, मग तो फोटो माझ्या फोन वर पाठवून द्या। ओके सर। सर मी पाठवला। ओके आला। हो सर। मुलीचा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवून ताबडतोब चौकशी करायला सांगतो। ठीक आहे, सगळ्यांना लगेच मी कामाला लावतो। ठीक आहे। ओके सर। तुमची मुलगी कुठून हरवली ती जागा दाखवाल का? मी आजूबाजूला चौकशी करतो। सर मी येतो। प्रत्येक अग्निकुंड प्रत्येक ग्रहाचं वास्तव्य आहे। सर्व ग्रहांचा अधिपती सूर्याचा ग्रहण काळ सुरू होणार आहे। ओम आदित्याय नमः। ओम मित्राय नमः। ओम रवये नमः। ओम सूर्याय नमः। ओम भानवे नमः। ओम खगाय नमः। ओम पूषणे नमः। हा भात केळीच्या पानावर सापाच्या आकारात वाढून ठेवा। ओम आदित्याय नमः। ओम मित्राय नमः। ओम रवये नमः। या सूर्य ग्रहणात नंदिनीला अद्भुत शक्ती मिळणार आहे। जेव्हा नंदिनीला अद्भुत शक्ती मिळेल तेव्हाच आपण तिला नियंत्रणात ठेवू शकतो। हे सूर्य ग्रहण संपेपर्यंत त्या नंदिनीला बाहेर येऊ दिलं नाही तर ती नंदिनी यानंतर कधीच बाहेर येऊ शकणार नाही। त्यासाठीच तर ही अन्न सर्प भस्म पूजा आपण करत आहोत। पूजेला आरंभ करा। देवी माझी दक्षिणा स्वीकार कर आणि मला गुरु दोषातून मुक्त कर। नको सोड माझ्या मुलीला, सोड तिला। गुफा देवी स्वीकार कर माझी दक्षिणा। कोण आहे तिकडे?
अशा या अवस्थेला कारणीभूत असलेल्या तुला मीच शोधून मिटवण्याचा विचार करत होते, पण तू स्वतःहून इथे आलीस. तू त्या दिवशी पाहिलेली सिल्वी नाही आहे मी, काग भुजंड वंश परंपरेची गुरु सर्व शक्तिमान चामुंडी आहे. त्या दिवशी तू तरुण होतीस म्हणून सोडलं होतं मी, पण आता तू माझ्याच मुलीला बंधनात अडकवतेस. मी तुला आज सोडणार नाही. कोण कुणाला सोडत नाही ते बघूच आता. शिवशेष गोरे नीरभद्र काल भैरव सूर्यपुत्र सूर्यपुत्र काग भुजंग जय, काग भुजंड जय हो, काग भुजंड जय हो, काग भुजंड जय हो. माझ्या शक्तीपासून तू वाचलीस, पण माझ्यापासून वाचून दाखव. ॐ आदित्याय नमः, ॐ मित्राय नमः, ॐ रवये नमः, ॐ सूर्याय नमः, ॐ भानवे नमः, ॐ खगाय नमः. तू त्या सरड्याला हात लावूच नाही शकणार. तंबोरांच्या अग्नी जाळ्यात आहे ते. ॐ आदित्याय नमः, ॐ रवये नमः, ॐ सूर्याय नमः, ॐ भानवे नमः. तू जरी माझं बंधन तोडलं असलास तरी त्या अग्निज्वाळेचं बंधन नाही तोडू शकणार. ॐ आदित्याय नमः, ॐ रवये नमः, ॐ रवये नमः, ॐ सूर्याय नमः. तू काहीही केलास तरी नंदिनीला मुक्त नाही करू शकणार तू. ॐ आदित्याय नमः, ॐ रवये नमः, ॐ रवये नमः, ॐ सूर्याय नमः, ॐ भानवे नमः, ॐ खगाय नमः, ॐ भूषणे नमः. महामाई माझी आई वनदेवी. Thank you.
नंदिनी बाहर ये ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनाम् मृत्युर्मुक्षेयमामृता ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनाम् मृत्युर्मुक्षेयमामृता काय नंदिनी चामुंडीला त्या दिवशी मी मुलगी समजून सोडली होती म्हणून आज तिने तुला बंधनात ठेवलंय. तिचा हिशोब तुला चुकता करावा लागेल. संपाविला कालचक्राची हाव ठेवणारा कुणीही जिवंत राहिला नाही पाहिजे. माझ्या मुलीला मारला होती तू. जा नंदिनी जा. तुझ्या मुलीला आता कसलाही धोका नाहीये. योग्य वेळी येऊन तुम्ही माझ्या मुलीला वाचवलं. खूप आभारी आहे तुमची. मी तुझ्या मुलीला वाचवायला नाही आले. मी माझ्या मुलीला वाचवायला आले होते. घरी सगळे वाट पाहत असतील. जा हिला घेऊन घरी. देवसेना देवसेना तू सापडत नाहीयेस म्हणून घरात सगळे काळजीत असतील. त्यांनी तुला विचारलं तर तू काय सांगणार आहेस. काय सांगायचं. मला ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय घडलं ते काही आठवतच नाहीये आई. होय मी अचानक डोळे उघडले तेव्हा माझ्या समोर तूच उभी होतीस. काय घडलंय ग आई सांग ना मला. गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावर ड्रायव्हर काका बेशुद्ध पडले होते. आता काय करायचं हे मला कळत नव्हतं म्हणून मग मी घाबरून तिथून चालत निघून घरी आले. ठीक आहे ठीक आहे आई. ठीक आहे जा तू. अरे देवसेना आली बघा. अरे तू कुठे गेली होतीस बाळा. हॅलो तू जात असलेल्या कारचा ऍक्सिडेंट झाला आणि घरी आली. सापडलीस नाही. हो ती अगदी सुखरूप आहे. टेंशन आलं नाही. तुला काय सांगू नाही ना. देवसेना घरी आले कळलं का. काळजी करू नका. काय सांगू गंगा. गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि ड्रायव्हर काका पण बेशुद्ध पडले. बाजूला कोणीच नव्हतं.
आणि तुम्हाला फोन करायला मोबाईल पण नव्हता. मदतीसाठी पण तिकडे कोणीच नव्हतं. म्हणून मग मी घाबरून चालत चालत घरी आले. आता मी आले ना गंगा, कशाला रडतेस? रडू नकोस, डोळे पुस बघ. यासाठीच मी तुला कुठे पाठवत नव्हते, पण तू माझं ऐकतच नाहीस. काही होऊ दे, तू घरी आलीस यातच मला. तू आधी बाबांना फोन करून सांग गंगा. सांगितलं नाही तर शोधतच राहतील. हीच ती गाडी. ऍक्सिडेंट होताना कोणी बघितलंय का? हॅलो गंगा, मी देवसेनेला शोधते, अजून काहीच कळलं नाही. अहो, देवसेना घरी आलीये. देवसेना घरी आलीये? हो आलीये. गाडीचा ऍक्सिडेंट बघून खूप घाबरून गेली ती, आणि म्हणून घरी चालत आली. काय तिकडे? तुम्ही लगेच घरी निघून या. ठीक आहे गंगा. सर, हा बोला. एक मिनिट या ना. सर, देवसेना घरी पोहोचली आहे सर. कशी काय? ती इथून चालतच घरी गेली सर. अरुण, मुलगी सापडली ना. हो सर, तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट घेतले सर, मी तुमचा खूप आभारी. ठीक आहे अरुण, तुम्ही घरी निघा आणि पोहोचा. ओके. कॉन्स्टेबल सर, ही गाडी काढायची तयारी करा. ओके सर. चला पटकन. ड्रायव्हर अंकलचं काय झालं काहीच माहित नाही. देवसेना बाबा. देवसेना.